हॅलो एवरी वन, हेल्दी किड्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रव्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या 3 रेसिपीज पाहणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या 6 महिन्याच्या बाळाला देऊ शकता. जर तुम्ही तुमच्या बाळांना प्युरीज स्टार्ट केल्या असतील, फ्रूट प्युरीज, व्हेजिटेबल प्युरीज जर स्टार्ट केल्या असतील, तर आता तुम्ही हे सुद्धा त्यांना इंट्रोड्यूस करू शकता, जे बनवायला अगदी सोपं आहे, प्लस हेल्दी तर आहेच आणि बाळांना पचायला अगदी हलकं आहे. चला तर मग त्या रेसिपी कोणत्या आहेत पाहूयात. तर पहिल्या रेसिपीसाठी इथे मी घेतलेला आहे बारीक रवा आणि एक छोटा ॲपल, जे मी सालं काढून चिरून घेणार आहे बारीक पीसेसमध्ये. त्यातला अर्धा ॲपल आपल्याला घ्यायचा आहे. आता हे ॲपल आपल्याला मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट करून घ्यायचे, ते मी बारीक करून घेते. आता इथे गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे गरम करायला आणि यातला आपल्याला 1-2 चमचे रवा घ्यायचा आहे. तुपामध्ये आपण छान तो भाजून घेणार आहोत. रवा पचायला अगदी हलका असतो, त्याच्यामुळे तुमची मुलं जर आजारी असतील किंवा सर्दी, खोकला असा प्रकारचा कुठलाही त्रास असेल किंवा ताप आला असेल मुलांना आणि नुकतीच त्यातून ते बरे झाले असतील, थकवा आला असेल, तर अशा वेळेला या रेसिपीज तुम्ही त्यांना नक्की देऊ शकता. पचायला अगदी हलक्या असतात आणि मुलं आजारी असल्यावर त्यांना हलका आहार देण्याची गरज असते. आता इथे मी एक हाफ कप म्हणजे अर्धा कप पाणी घालती आहे. थंड पाणी आहे हे, तुम्ही गरम पाणीसुद्धा घातलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी ॲपलची प्युरी बनवलेली होती, म्हणजे ॲपल मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं, ते घालणार आहोत. ते मिक्स करून त्याच्यानंतर आपण जर पाणी गरज असेल पाण्याची, तर वरून आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण 6 महिन्याच्या बाळाला बनवायचं आहे म्हटल्यावरती थोडासा तो पातळ असायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण नंतर वरून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालू शकतो. तर आता इथे बघा, चांगली उकळी आलेली आहे. थोडंसं ते घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. ते आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि रवा चांगला आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता ह्या रव्याच्या खीरमध्ये आपण 1 बारीक चमचा ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहे, जी मी घरी बनवलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही बघून घ्या. आता ड्रायफ्रूट पावडर टाकल्यानंतरसुद्धा आपण ते चांगले मिक्स करून घेऊयात आणि रवा चांगला तो शिजवून घेऊयात. तुम्हाला जर वाटलं थोडंसं ते घट्ट होत आहे, तर त्याच्यामध्ये थोडं बनून तुम्ही गरम पाणी जरी ॲड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 6 महिन्याच्या बाळाला खाऊ घालायचं म्हटल्यावरती थोडासा तो पातळ असायला हवा. तुम्ही नंतर जरी खाऊ थंड झाल्यावर तुम्हाला जर वाटलं की थोडा घट्ट वाटतोय, तर थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा. आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आता 6 महिन्याच्या बाळाला या कन्सिस्टन्सीचं तुम्ही आरामात चारू शकता, ह्याच्यापेक्षा पातळ बनवायची काही गरज नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आरामात खाऊ खायल 6 महिन्याचं बाळ. आता पुढची रेसिपी आपण बघूयात. त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे बारीक रवा आणि 2 ते 3 खजूर. आता इथे खजूर मी भिजवलेले नाही आहेत आणि आपल्याला जर अचानक जर खाऊ बनवायचा असेल आणि आपल्याकडे भिजवलेले खजूर नसतील तर काय करायचं बघूया. त्याच्यासाठी बघा, मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे आणि मी खजूर छान धुवून घेतलेले आहेत. त्या भांड्यामध्ये मी ते खजूर घालून घेते आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसवरती 1-5 मिनिट आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथं मी बघा शिजवून घेतलेलं आहे. ते खजूरचे तुकडे चांगले सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडक्यात. आता हे झाल्यानंतर ते तुकडे होते सगळे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. अगोदर फक्त तुकडे बारीक करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणीसुद्धा मिक्स करा आणि इथे बघू शकता तुम्ही अशी छान पेस्ट तयार करून घ्या. म्हणजे तुम्ही जर खजूर अगोदर भिजवले नाहीत तरी काही हरकत नाही, इन्स्टंट असे तुम्ही बनवू शकता. आता त्याच्यासाठी बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा तूप घालते आहे. सगळ्या रेसिपीज ह्या तुम्हाला तुपामध्ये बनवायच्या आहेत, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे एवढ्या लहान बाळांसाठी.
आता याच्यामध्ये मी 2 चमचे रवा घेते आहे. रवासुद्धा एक बारीक जी चाळण मिळते त्यांनी मी चाळून घेतलेलं आहे. आता हा आपण तुपामध्ये चांगला भाजून घेऊयात. लहान मुलांना रेसिपीज बनवायच्या आहेत आणि हेल्दी खाऊ त्यांना घालायचं आहे तर तो तुपामध्येच बनवायला पाहिजे. आता हा रवा चांगला भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण खजूरची प्युरी बनवलेली होती ती प्युरी आपण घालणार आहोत. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. जर आपल्याला वाटलं की थोडं घट्ट होत आहे तर त्याच्यामध्ये आपण अजून एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकतो, पण सुरुवातीलाच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मी ड्रायफ्रूट पावडर टाकणार आहे, छोटा 1 चमचा. ती सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि हा रवा सुद्धा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि ही आपली तयार झाली रवा आणि खजूरची खीर, अगदी हेल्दी आणि खूप कमी वेळामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही तुमच्या बाळांसाठी ट्राय करा. आणि लहानपणापासूनच मुलांना हेल्दी खाण्याची सवय लावा. हे चांगलं बघा उकळी आलेली आहे ह्याला. छान ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ही खीर काढून घ्यायची आहे. आणि अगदी गरम गरम नाही, पण थोडी हलकी कोमट असेल तेव्हाच ते बाळांना आपण चारायचे. एक अगदी थंड झालेला खाऊ पण त्यांना खाऊ घालायचं नाही. याने मुलांचं पोटही भरतं आणि मुलांनी ते डायजेस्ट करायला पण इझी जातं. त्याच्यामुळे सुरुवातीच्या वेळेला तुम्ही फ्रूट प्युरीज, व्हेजिटेबल प्युरीज, ओट्स, नंतर रव्यांची खीर हे तुम्ही त्यांना बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता किती छान ही खीर झालेली आहे आणि हेल्दी तर खूपच आहे, कारण याच्यामध्ये आपण खजूर घातलेलं आहे. खूप छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग पुढची रेसिपी कोणती आहे ती बघूयात. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1/2 बारीक रवा, त्यानंतर थोडीशी मोहरी, त्यानंतर थोडीशी हळद आणि हिंग. चला तर मग सुरू करूयात. त्यासाठी बघा मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा तूप घालून घेते. तूप मी सगळीकडे स्प्रेड करून घेते जेणेकरून रवा कढईला चिटकू नये. आणि यातला मी 2 चमचे रवा घेते. 2 चमचे रव्याची खीर किंवा रव्याचा उपमा हा 6 महिन्याच्या बाळाला पुरेसा होऊन जातो. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही रवा घेऊ नका, शिजून तो भरपूर होतो. आता हा रवासुद्धा आपल्याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि तो सतत हलवत राहायचा, म्हणजे करपून द्यायचा नाही, करपला तर त्याची चव बदलते. आणि आपण असंच गॅसवर जर ठेवून दिलं ते भाजेल म्हणून तर तो नक्कीच करपून जाईल, त्याच्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आहे. चांगला आपल्याला तो गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता ह्या रव्याचा आपल्याला उपमा बनवायचा आहे. 2 रेसिपीज आपण पाहिल्या त्याच्या गोड होत्या, आता हा ही वेगळी अशी एक रेसिपी आहे. म्हणजे रोज गोड गोड रेसिपीज खाऊन बाळ जर कंटाळलं असेल तर वेगळी काहीतरी रेसिपी तुम्ही त्यांना बनवू शकता. आता तो रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता एक थोडंसं तूप घालून घेते, 1/2 चमचाला थोडं कमी. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. अगदी 6 महिन्याच्या बाळाला डायरेक्ट जिरं वगैरे आपण देऊ शकत नाही, त्याच्यामुळे फक्त मोहरी तुम्ही ॲड करा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आपण घालणार आहोत, त्यानंतर थोडासा हिंग घालणार आहोत आणि लगेचच तो जो रवा होता तो आपण त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात. ते चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आता 2 चमचे रव्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. हे 1/2 कप अगोदर मी पाणी घालून घेते आणि अजून एक 1/2 कप पाणी आपण घालणार आहे. म्हणजे 2 चमचे रव्याला पूर्ण शिजायला 1 कप पाणी बरोबर लागतं, त्या अंदाजाने तुम्ही घालून घ्या. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
कुठे गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची फक्त। याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे कारण आपण हे 6 महिन्याच्या बाळासाठी खाऊ बनवतो आहे। 1 वर्षापर्यंत मुलांना तुम्ही मीठ वापरायचं नाही आहे। आता ही छान उकळी आलेली आहे बघा। रवा शिजायलाही फारसा काही वेळ लागत नाही, पटकन हा खाऊ होऊन जातो। सकाळच्या जर तुम्ही ब्रेकफास्टला बनवलं किंवा संध्याकाळच्या स्नॅकला जर तुम्ही ही रेसिपीज बनवल्या तर मुलांना नक्की आवडतील। नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा, पटकन होतात आणि हेल्दी अशा रेसिपीज आहेत। त्यामुळे मार्केटमध्ये मिळणारे सिरियल सेरेलॅक अजिबात आणू नका, घरीच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करत जा। मुलांनाही वेगवेगळ्या व्हरायटी खायला मिळतील आणि आपण घरी बनवलेलं फ्रेश त्यांना खायला भेटेल। त्याच्यामुळे ना ट्राय करा की घरी बनवलं जाईल। आता आपण हे 1 प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता समजा काढल्यानंतर थोडं थंड खाऊ थंड झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा थोडा घट्ट वाटतो आहे तर गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करा, थंड पाणी घालू नका, गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा। तर आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।